माग आहे कमी व्हायला पाहिजे म्हणजे रोजगार पाहिजे. रोजगार काय तर आहे का सोलापूरमध्ये? लाडकी बहीणचा मिळाला का फायदा? लाडकी बहीण खुश आहेत का सगळे? आम्ही फिक्स आहे पहिल्यापासून बीजेपी ओनली. इलेक्शनच्या एका दिवस अगोदर बांधले, इलेक्शनच्या नंतर सोडूनच दिले. पद्मशाला समाजमध्ये आमदार एक पण नाही आहे, चालू पिढीमध्ये युवा पिढीमध्ये साहेब आहेत. देवेंद्र गोटे येते चांगला करता येते आमचा घरकुल. जाती सर्व मिळून काम सोलापूर आहे, जाती धर्माचं करून आहे. पण हे लोक कामं करतात म्हणून आपण निवडून देतो, पण हे लोक करत नाहीत. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर. मी आत्ता आहे दुनियादारी चहाच्या समोर. वालचंद कॉलेजचा हा परिसर आहे सगळा, आणि आता या ठिकाणी काही नागरिक आहेत माझ्यासमोर, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. झाला का चहा? हो झालंच. कसा होता चहा? एकदम मस्त. कडक? कडक कडक. बरं, काय सध्या विकास कामं झालीत का या भागात? कुठेत राहिला तुम्ही? मी जुना घरकुल्ला राहतो आहे. काय करता काम? एम्ब्रॉयडरीचं आहे आपल्याकडे. बरं, कॉम्प्युटर एम्ब्रॉय. हा, गारमेंट्स आहे. तुम्ही काय करता? आपण जागेचं दलाल काम करतो. राजू उरगोंडा जागेचं कामं करता. मोठं आहे तुमच्याकडे व्यवहार. काय विकास कामं झालीत का तुमच्या परिसरात? काय डेव्हलपमेंट गेल्या 10 वर्षात? 10 वर्षामध्ये काय पाण्याची व्यवस्था नाही आहे. काय झालं ते सांगा, नसलेलं सगळंच माहिती आम्हाला. काय झालं तर काय दिसत तर नाही आपल्याला. मग झालेलं तर काय दिसत नाही. कोण आहे जबाबदार? जबाबदार काय आता? नगरसेवक, आमदार का खासदार? खासदार. नागरिक? नागरिक कशाला असतात? नागरिक तर निवडून आणतात कामं होण्यासाठीच. पण हे लोक कामं करतात म्हणून आपण निवडून देतो, पण हे लोक करत नाहीत. मग आता आपण निवडून दिलं एवढ्या 2-3 टर्म लोकांना, काही कामं झालं नाही असं तुमचं म्हणणं आहे. यावेळेला चर्चा कोणाची? चर्चा काय ह्या मध्यामध्ये तर काय देवेंद्रचं म्हणतात. कशामुळे? तर ते नवीन आहेत, त्यांना एकदा संधी देऊन बघू तर करतात म्हणून त्यांनी आश्वासन द्यायला लागले. तर मग त्यांना एकदा चान्स देऊन बघू. आता देवेंद्र माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी महायुतीकडनं आहेत. मग त्यांच्या आता विरोधात जे काँग्रेस चेतन नरोटे आहेत, MIM आहे, फारुख शाब्दी, अडम मास्तर, मोठे मोठे लोक सगळे. नाही असलं तरी पण ना, आता शाब्दी तर अगोदर होते उभा होते, पण ते कसं शाब्दी वन साईडच हे आहेत. BJP कसं सर्व ह्यांना बघून करणार असं तुमचं म्हणणं आहे? असं माझं म्हणणं आहे. पण लोक असं म्हणतात BJP मध्ये फक्त हिंदुत्ववादी लोक आहेत. हिंदूमध्ये पण किती पगडी जाती आहेत ना त्यामध्ये. जसं असं लोक म्हणतात की MIM मध्ये फक्त मुस्लिम लोक आहेत, तसं BJP मध्ये पण हिंदू लोक आहेत असं लोक? नाही तसं नाही आहे. तसं तर यावेळेला बदल होईल का वाटतंय असं काय? तुमचं काय नाव? राजू उरगोंडा. काय विकास कामं झालेत अपेक्षा? काय चाललं तसं काय एवढं नाही, अधोगतीच आहे. अधोगतीच आहे. पुढे जायचं का मागं जायचं? पुढे जावं लागतं. आता या भागामध्ये अडम मास्तरचं नाव लोक घेतात. बघा त्यांच्या प्रामाणिकवरनं कामं करावं लागतं. कोणी पण असू द्या, मास्तर आता भाषणामध्ये सांगतात मी 30,000 घरकुल दिलो. इथं जाती धर्माचं नाही, सर्व मिळून सोलापूर सिद्धरामेश्वरच्या नागरिक प्रामाणिकांनी काम. कोण पण येईल कामाने प्रामाणिकने? राजकारणात लोक प्रामाणिक असतात का? असायला पाहिजे. पाची बोर्ड समान असायला पाहिजे. त्यांच्या अंतरात्मातून काम करायला पाहिजे. जाती सर्व मिळून काम सोलापूर आहे, जाती धर्माचं करून आहे. सर्वजण मिळून काम कर. कोण पण असू द्या, कोण पण येऊ द्या, प्रामाणिकांनी सोलापूरचं कल्याण व्हायला पाहिजे. इथलं मुलगी तर इथंच राहून चांगलं लोक शिक्षणामध्ये प्रगती व्हायला पाहिजे. तुमचं एक मुद्दा आता बोलताना आलं की इथली मुलं इथं का थांबली पाहिजे, बाहेर नाही गेली पाहिजे. मुली म्हणजे धर्मरक्षण. मुलीचं म्हणताय का मुलांचं म्हणताय? देश धर्मरक्षणा, देश रक्षणा, गोरक्षणा, स्त्री रक्षणा. कोणी पण जातीचं या असेल तर पण याच सान्निध्यातून आता हे सगळं रक्षण करणार कोण आहे? माणूस आहे. त्यासाठी सांगतो म्हणून का? मनुष्य प्राणी आहे, श्रेष्ठ प्राणी आहे. जाती नाही, प्राणी नाही, आपल्याला ज्ञान आहे. म्हणून आपण त्यांना एक सर्वजण एकसारखं नसते तर एकजण लीडर असतो, एकजण सेवक असतो का? कोणी पण येऊ द्या, प्रामाणिकने काम करायला पाहिजे. सोलापूर सिद्धरामेश्वर नगरी सुधारायला पाहिजे, बस एवढंच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. कामगार आहेत का? कुठेत राहिला? MRDC. आज सुट्टी का? काल होती. काल सुट्टी होतं. काय MRDC मध्ये कोण आहे आता आमदार निवडण्यासाठी? बातमी बितमी बघता का नाही का? चर्चाच नाही. मतदानानंतर जायचं का नाही 20 तारखेला? आहे इथे. कोणाला? कमळा. अडम मास्तर म्हणाले काका? कमळ आहे. अडम मास्तर बी आहे. तुमचं कोणाला? आमचं अडम मास्तर आहे. ते चांगला करतात जर आमचा घरकुल. मास्तर काय करत नाही? आमचं चांगला केलं. काय केलंय? बोला आमच्या संघ.
कमळा चांगला करते भाजप अहो ते न्याय म्हणून आपलं सोलापूर थोडं सुधारलं ते मास्तरमुळे सोलापूर मागं गेलं असं लोक ओरडून ओरडून मला उलटा मी ते आता 10,000 हे आणले ना हो 10,000 करतो आज कोण आणते त्याचा पर्यटन मोठं हे असले कामं फक्त आडम मास्तरच करू शकते मग अजून कोण करू शकतो कोण आहेत का आता काम फुकट कोण देत ना 40,000 कोण द्यायला बसलं 50,000 चर्चा काय चर्चा काय नाही कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे हे आमच्याकडे अजून काय शिंका नाही अजून ते आडम मास्तर आता लोकांचं असं म्हणणं आहे की आडम मास्तर आता जुना झाला नवीन माणूस पाहिजे म्हणा लागले नवीन माणूस म्हणला तर त्यातनं आता होणार नाही आहे त्याने काय करते माहित आहे का तुम्हाला पहिले आमच्या गोरगरीब लोकांना बघितलं त्यांनी चांगलं हे केलं आता पुढचा त्यांनी आता निवडून आला अजून एक मोठा प्रोजेक्ट घेऊन येणार त्यांनी आता त्याने काय म्हणता माझं पाणी अरे आडम आता काय केलं म्हणजे एवढं त्यांनी स्वतः दिलं ना आपल्याला कर आता 10,000 घरं बांधून दिले हे बांधून आणि आणणारा पाहिजे आम्हाला आडम मास्तरला महाविकास आघाडी काँग्रेसने पाठिंबा द्यावा असं म्हणणं होतं आडम मास्तरचं पाठिंबा देऊ द्या काय देऊ द्या आम्हाला का नाही देतात थोडा काय करणार त्यांनी वरनं जाऊन काय तर करता ना त्यांनी आज त्यांनी करायचं थोडं हे आहे ना त्याच्याकडे ताकद पाहिजे आज त्याने मेला मॅडम मास्तर बोलवले की 10,000 लोक येतात हा येतात की हा मग येणार नाही का आज घरकुल सगळं 1,00,000 3,00,000 मास्तरने एवढ्या लोकांना घरं दिले पण ते सगळेच लोक आडम मास्तरला मतदान करतात का पण मी सांगतो त्यांनाचे आज ना त्यांनी काय करणार माहित आहे का त्यांचा एक क्लायमेट चांगला आहे आणि त्यांचा करता वागतात त्याचा पण करून दाखवतं सगळं आपल्या मॅडम मास्तर काम असले की गोड बोलते मोदीला आणि नंतर विरोध करते विरोध करते म्हणलं तर आम्ही काय करणार त्याचे सगळ्यात राजकारण आहे काय करणार आहे राजकारणामुळे काय तर कुठं बी जातात कुठं या दोघांशी आता आपण संवाद साधला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपची चर्चा आहे यांचं असं म्हणणं आहे की आडम मास्तरांची चर्चा आहे नमस्कार काय आलंय मोबाईलवर आम्ही ॲस्ट्रॉलॉजी करतो आम्ही ॲस्ट्रॉलॉजीचं बहुत चालू आहे आमचं ॲस्ट्रॉलॉजी काय सांगते कोण आहे आता भविष्य तुम्हाला कोण वाटतं आता तुम्ही सगळ्यांना विचारतो ना तुम्ही सगळ्यांना विचारलं तुमचा विचारतो तसं तुम्हाला पण विचारा मी शेवटी सांगतो आधी तुम्ही सांगा काय कोणाची चर्चा देवेंद्र कोठे येते देवेंद्र कोठे देवेंद्र कर्म चांगला आहे देवेंद्र कोठेंनी या प्रभागात एकतर राहिलं नाहीयेत असं लोकांचं म्हणणं आहे कोण म्हणले ऐका माझे मुद्दे सांगतो आडम मास्तर स्ट्रॉंग आहे MIM स्ट्रॉंग आहे चेतन नरोटे स्ट्रॉंग आहे देवेंद्र कोठेचं कसं आहे देवेंद्र कोठे साहेब त्यांनी काम केले अनुभव आहे त्यांना आत्ता कुठं तर BJP आलेत त्यांनी BJP संबंध नाही तसा मी RSS कार्यकर्ता व्यक्ती म्हणून मी RSS कार्यकर्ता आहे 15 वर्ष झाले देवेंद्र कोठेंना कशामुळे संधी मिळायला पाहिजे BJP का वैयक्तिक काम केल्यामुळे संधी मिळायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे बरोबर सर काम केलं म्हणून नगरसेवक त्यांनी होते एवढं दिवस मग त्या भागामध्ये त्यांचं काम झालेलं आहे तर त्या हिशोबाने आता हे करतात म्हणून त्यांना चान्स द्यायला पाहिजे सोलापूरकरांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती स्मार्ट सिटी वगैरे काय काय आली प्रत्यक्षात आत्ता आपण बघतोय काय स्मार्ट सिटी आहे लोक BJP नावाने ओरडत असतील कसं ऑलरेडी कोठे साहेबांनी काम केलेलं आहे दोन का तीन टर्म नगरसेवक होते मग त्या हिशोबाने आणि आमच्या पद्मशाला समाजमध्ये आमदार एक पण नाही आहे चालू पिढीमध्ये युवा पिढीमध्ये हे साहेब आहेत आणि तिकडं त्या भागामध्ये त्यांचे काका आहेत महेश कोठे मग यांनी इकडं आमच्या मध्यभागमध्ये देवेंद्र साहेब आहेत तर आमच्या मध्याने दोघांना निवडून द्यावे आणि पद्मशाली समाजाने शैली बांधवांनी ठरवलेलं आहे 99.99% किंवा 100% वर त्यांना दोघांना आणण्याचा प्रयत्न चालू आहे ॲस्ट्रॉलॉजी काय म्हणते येते देवेंद्र कोठे अडचणी काय अडचणी कामाच्या बाबतीत म्हणते का पक्षाच्या बाबतीत म्हणते नाही निवडून येण्यासाठी अडचणी काय निवडून येण्यासाठी त्यांना काय अडचणी सोपं आहे कारण आमदारला किती लोक भरले होते आमदारला भरपूर लोक भरले होते देवेंद्र कोठेला कशाला दिले त्यांचं असं म्हणणं आहे की इच्छुक बरेच होते BJP कडून पण देवेंद्रांना तिकीट मिळालं त्याचं कारण काय अनुभव आहे काम आहे यंग एज आहे बाकी त्यांचं कसं होतं त्यांचं पास्ट हिस्ट्री कसं होतं एक्सपिरियन्स आहे त्यांना
सगळा चेक केला जातो. इतिहास आणि भविष्य बघून संधी मिळाली. दोन्ही पण आहे त्यांना, इतिहास आणि भविष्य दोन्ही पण अनुभव आहे. मेन एक्सपिरियन्स आहे त्यांना या फील्डमध्ये. आणि त्यांचं पहिल्यापासून राजकारण फील्डमध्ये, आजोबापासून राजकारण फील्डमध्ये आहे ना, तात्यांपासून तात्यांपासून. मग त्यांना काका तिसरा पीढ आहे ना त्यांचं आता. मग त्यांना काय सहज येऊ शकतात, सहज होऊ शकतात देवेंद्र कोठे, असं इथल्या काही लोकांचं म्हणणं आहे. आपण आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार दादा, राहिला कुठे आहेत? राहिला भवानीपेठ. भवानीपेठ उत्तरला. तुम्ही उत्तर, तुम्ही तुमचं काय नाव? रवी कोंकत्ती. रवी कोंकत्ती. आणि रवी दादा, मला सांगा, इकडं काही गेल्या 5-10 वर्षात काही डेव्हलपमेंट झालेत का? डेव्हलपमेंट म्हणजे काय, जसं आहे तसं आहे बघा. आता आपला आमदार कोण होतं गेल्या वेळेला आम्हाला काय माहीत नाही. वोटिंग वोटिंग तुमचं वोटिंग केलं आपण, बदल काही झालेत नाही म्हणता तुम्ही. मग आमदार कोण होते यावेळेला, कोणाची चर्चा आहे? चर्चा आता कोण तेवढं इंटरेस्ट पण नाही आपल्याला. वोटिंग करणार, वोटिंग बघू आता, करावं की नाही ते विचार करावा लागेल. म्हणजे एवढा नाराजी लोकांमध्ये कशामुळे? नाराजी काय, डेव्हलपमेंट दिसतच नाही तर कशाला इंटरेस्ट घ्यावा आम्ही. बरोबर बरोबर ना, त्या रस्ते बांधले तिकडे अक्कलकोट नाक्यावर माझं घर आहे, तिकडे पूर्ण रस्ता बांधले, 10 फूट सोडून दिले बांधायचं. तिकडे जाऊन बघा तुम्ही एकदा, काप सोडले एवढं 10 फूट. इलेक्शनच्या एका दिवस अगोदर बांधले, इलेक्शनच्या नंतर सोडूनच दिले, 10% रस्ता सोडून दिले. मतदारांमध्ये काहीशी नाराजी दिसून येते, त्यामुळे आता त्यांनी त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडलेलं आहे या ठिकाणी. आपण आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. इथं समोर काही एक गॅरेज आहे, प्रभाकर ॲटोमोबाईल्स असं लिहिलेलं आहे. इथं जे कामगार आहेत किंवा ते मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. कंटिन्यू काम सुरू आहे. दादा नमस्कार, काय नाव तुझं? सूरज कदम आहे. हां, सूरज कदम. सूरज कदम, राहिलं कुठे? बाजूलाच आहे. किती वर्ष झालं या लाईनमध्ये? मी 10 वर्ष झालं. 10 वर्ष झालं या एरियामध्ये. गेल्या 10 वर्षात काय बदल झाले? समजा बदलले की समजा बदलले की सरकारमुळे काय बदल झाले तेवढं माहीत नाही आहे, लोकांमुळे बदल झाले. यावेळेला कोणाची चर्चा? त्यातले काय कळत नाही मला. वोटिंग मतदान आहे का? मतदान अजून नाही आहे. अरे बापरे, हे एकदम चुकीचं आहे. एक थोडा अर्धा एक तासाचा वेळ काढून आपलं वोटिंग तू करून घे. कसं आहे, आपल्या एका मतामुळे आपल्याला संधी मिळते बदलून दाखवण्याची किंवा चांगल्या लोकांना काम करून देण्याची. मावशी कुठे राहायला? हा, तिकडून आलो इकडं का नातेवाईकाकडं? मग इकडं आता इलेक्शन आहे की मराठी कळते सगळं तुम्हाला. काका तुम्ही कुठेच राहायला? हा, नाही नाही, इथं वोटिंग कुठे आहे? हा, वोटिंग इथंच आहे. काय चर्चा? काय नाही, देवेंद्र कोठे भाऊ बीजेपी कशामुळे? आम्ही फिक्स आहे पहिल्यापासून बीजेपी ओनली. कशामुळे? सोबत जायला काय अडचण नाही, पण कशामुळे? काय कारण? कामामुळे. मोदी मोदीमुळे मोदीमुळे फक्त बीजेपी. आता लोक असं म्हणतात मोदींनी काय केलंय? खूप काही केलंय. काय काय नाही केलं? भरपूर काम केलेलं आहे. रस्ते वगैरे सगळं व्यवस्थित झालेले आहेत. काम वगैरे सगळं व्यवस्थित आहे मोदी सरकारचं. आणि फिक्स आहे या टायमाला मोदी सरकार येणार. धन्यवाद. नागरिकांशी आपण संवाद साधतोय आणि लोकांचं आता मला वाटतं आल्यापासून जेव्हापासून आपण बोलतोय त्यातले एक काका आडम मास्तरला सोडले तर बाकी सगळे बीजेपीच दिसतात. तुम्ही कुठेत राहायला? कर्णिकनगर. कोण आहे आता इकडं इच्छुक? इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत? इच्छुक नाही, सगळे उभारलेलेच आहेत की आता एवढे सगळे. म्हणजे तरी 2-3 नावं जे तुम्हाला माहीत झालेत आता भाजपकडनं देवेंद्र कोठे आहेत. कोठे आहेत. MIM कडनं फारुख शब्दी. फारुख शब्दी आहेत. चेतन नरोटे काँग्रेस. चेतन नरोटे काँग्रेसकडून. बाकीचे मग आडम मास्तर आहेत, छोटे मोठे बरेच आहेत. लोकांचं काय कल? मोठेच आहेत. नाही नाही नाही, आडम मास्तरचं नाव आधी घेतलं मी, बाकी छोटे मोठे म्हणले. आडम मास्तरने एक काळ आमदारकी गाजवलेली आहे आणि आडम मास्तर आमदार असले आणि नसले तरी ते कायम ऍक्टिव्ह असतात. बरोबर आहे का? कामगारांप्रती ऍक्टिव्ह असतात कायम. लोकांमध्ये आता कोणाची चर्चा जास्त? कमळ. कशामुळे आहे? कशामुळे असं कुठं असतं? काय केलंय कमळनी भाजपने असं काय केलं? नाही आता कसं, लोकांचा व्ह्यू बदललाय. स्थानिक प्रश्नांपेक्षा राज्यस्तरीय आणि देश पातळीवरचा विचार सामान्य नागरिक सुद्धा जास्ती करायला लागलाय, त्यामुळे ओढा कमळकडे जास्त. पूर्वीच्या तुलनेत देशाची सुरक्षा अधिक झालेली आहे. नक्कीच नक्कीच झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी काय सांगाल? काय सांग, भरपूर काही सांगण्यासारखं दिसतंय. हो ताई, राहायला कुठे तुम्ही? राहायला कुठे? हा, विवको प्रसिद्धला. इथं जवळच आहे, चालत जात असता का? काय, किती वर्ष झालं का आपलं गाड आहे? 25 वर्ष. याच ठिकाणी चांगला आहे तुमचं, एकदम स्वच्छ वाटलं मला. मी आल्यानंतर इकडं तिकडं बघितलो, कुठेही जास्त कचरा नाही आणि तुम्ही इथं सगळा कचरा गोळा केलेला आहे. हे एक सजग नागरिकाचं लक्षण आहे. स्वच्छता महत्वाची आहे.
आता सगळे प्रचार वगैरे सुरू आहे, कोणाची चर्चा जास्त जास्ती? कमला. कशामुळे? काय कारण आहे कमळाची चर्चा जास्त व्हायला? काय केलंय? काय केले म्हण काय केले नाही, हे सगळं असं म्हणा लागले कमला चेई गुरतो मला ते लाडकी बहीणचं मिळाला का फायदा? हा, लाडकी बहीण खुश आहेत का सगळे? खुश आहे म्हणून सांगितलं मला. वा बोला लागलं बाबा. हा को काय तर नाव घ्यायचं ना, गप्प असं म्हणते काय? कोण म्हणलं? सगळं कशाला गप्प असायचं, नागरिक आहे आपण. लाडी बाई पैसे दिले ना, चांगलं केले. खुश आहे तुम्ही? खुश आहे सगळं. याचं यावेळेला मतदान? मतदानचं काय, लाडकी बहिणीला. लाडक्या बहिणी खुश आहेत, त्यामुळे त्यांनी जरी सांगितलं नसलं तरी आपल्याला त्याचं उत्तर कळालेलं आहे. इथं एक दोघं मस्तपैकी चहा पित आहेत. दादा नमस्कार, कुठेत राहिला? इलमनगर. इलमनगर. तुम्ही? गांधीनगर. गांधीनगर. तुमचं कुठलं मतदारसंघ? मध्य. मध्य. तुमचं मध्यलाच येते पण. काय चर्चा कोणाची आहे? देवेंद्र कोटेची चर्चा. कशामुळं? भाजपचं. भाजपमुळं का देवेंद्र कोटेंचं काही वैयक्तिक काम आहे? नाही नाही, भाजपमुळं. देवेंद्र कोटेचं वैयक्तिक असं काय? इकडेच भाजपमध्ये आलेत असं लोक म्हणतात. हो येस. दुसरं कोणाला संधी मिळायला पाहिजे होती का मिळालेलं उमेदवार योग्य आहे? आता आम्ही काय सांगू शकतो. संधी म्हणजे आता सोलापुरात सगळं परिस्थिती कसं आहे तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला, कारण तुम्ही पत्रकार आहे. ते मुद्दा तुम्ही ॲक्च्युली पत्रकारचं भूमिका आजकाल आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांचा आहे, पण पत्रकारांचा भूमिकाच बरोबर नाही आपल्या भारतात. हा पहिला मुद्दा तुम्ही समजून घ्या, त्यानंतर मी तुमच्याकडे आलोय तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलोय. हो करेक्ट आहे. आणि जे तुमचं मत तुमचं सर्वे असते तो सर्वे तुम्ही लोकांसमोर ठेवलं तर लोकांना ते जाणार आहे. नाही 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 नाही, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त पिरताव लोकांचं मत. मी आम्हाला सगळं माहित असतं, पण आम्ही वैयक्तिक काही बोलू शकत नाही. आम्ही नाही नाही ले आहे ते मुद्दा मांडा लागलो पुढे. नाही आहे ते मी सांगतो. काय गेल्या 5-10 वर्षात काय डेव्हलपमेंट झालंय आमच्या दृष्टीनं? काही झालेलं नाही. मी एक सांगतो, सोलापुरात एक टीम, मी त्यांचं नाव घेत नाही, एक टीम सर्वे केलेलं आहे, तर त्यांचं निष्कर्ष सोलापूर हा भारतातला सर्वात मोठा खेडेगाव, म्हणजे सगळं आहे काय पण नाही, असं त्यांचं निष्कर्ष. आणि सुधारलेलं खेडं. हा सुधारलेलं खेडं काय पण काही नाही असं त्यांचं मत, त्यांचं ऑन लिखित आहे. पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल? मी एकटा बोलून काय होत आहे? एकट्याच्या मताला पण महत्व आहे, पण ह्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपल्या लक्षात आलेलं आहे की सोलापूर हे सुधारलेलं खेडं आहे आणि आपण आहे तिथंच आहोत, काही बदल झालेला नाही आहे. त्यामुळे लोकांमध्ये थोडासा रोष पण आहे, कारण कित्येक वर्ष झाले आपण आहे तिथंच आहोत, काही डेव्हलपमेंट होत नाही आहे, आणि लोकांमध्ये काही गोष्टींची नाराजी पण आहे आणि लोकांना थोडासा बदल पण पाहिजे. दादा नमस्कार, कुठेत राहायला? आदर्शनगर. हा आदर्शनगर. आदर्शनगर कुठल्या मतदारसंघात आहे? 249. काय चर्चा? चर्चा काय तुम्हाला तर माहीत आहे, आम्हाला माहीत आहे, पण नागरिकांचं म्हणणं जाणून घ्यायचं. कसं असतं, आता एवढ्यापर्यंत आमदार झालेत कोण कोण? आडम मास्तर झालेत, प्रणितीताई होते, झाले कामगारासाठी का तर केलेत का? आडम मास्तर 30,000 घरं दिले म्हणून सांगतात. घरं दिलेत, ते घराचा प्रश्न राहू द्या, ते कॉमन. आपला एवढं महागाईमध्ये का चाललं? आपण 500 रुपये मग काम करतो, आपण 500 रुपये काम करतो, त्याच्यामध्ये 600-400 रुपये खर्च करतो. बरोबर का? मग 100 रुपयामध्ये का आपलं काम आगा येणार का पुढे येणार? घराचं नावावरती राजकारण चालू आहे का नाही? एकदम बरोबर. मग कसं करायचं? त्यांनी आपल्या गरिबांचं धाकवते. आता तुमचं सामान्य नागरिक म्हणून तुमचं कॉमन मॅनचा विचार सांगा, कुणाच्या विरोधात तक्रार आहे आपली? आता राजकारणामध्ये कसं असतं, सरकार सरकार कोण झालं तर आपण चालवतो. आपण 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 महागाई कमी व्हायला पाहिजे. महागाई कमी व्हायला पाहिजे म्हणजे रोजगार पाहिजे. रोजगार काय तर आहे का सोलापूरमध्ये? कोण असा आता उमेदवार आहे जो आपल्याला रोजगार देऊ शकेल असं वाटतंय? उमेदवार तर उमेदवार तसं त्याबद्दल बोलायचं नाही आपल्याला. काम कोण करणार? काम करून दाखवा, हे माझं महत्त्व आहे. तुम्ही मी म्हणतो तुम्ही करून द्या म्हणून, तसं आपल्याला इच्छा पाहिजे. आपण काय करायला काय नाही त्याबद्दल बोलायचं आहे. यस, धन्यवाद दादा. या दादा स्मार्ट सोलापूरकर चॅनल म्हणून आहे आपलं, आणि तुमची प्रतिक्रिया आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद. हा नाही, विजिटिंग कार्ड आहे, हे नावावर तुम्ही सर्च करा. सामान्य नागरिकांचं म्हणणं आता आपण घेतलेलं आहे आणि हा संवाद आपल्याला वाटतं इथं थांबवायला पाहिजे, कारण बाकी ठिकाणी पण आपल्याला जायचं आहे. धन्यवाद.
जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.